अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य महेश लांबे यांनी जो प्रश्न मांडला तो खरोखर अत्यंत महत्वाचा आहे कारण ही सगळी आदिवासी गावं आहेत आणि त्यांना पाणी देणं हे अत्यंत त्या ठिकाणी मला असं वाटतं महत्वाचं आहे केवळ आता जर आपण बघितलं तर हा जो काही डिंबे धरणातनं ही जी काही सिस्टीम आपण उभी केली आहे आता आपण सहा टक्के एलआयएसला आणि चौदा टक्के ड्रिपला असं त्या ठिकाणी नोव्हेंबर दोन हजार दोनच्या जी आर प्रमाणे देतो आणि आता वाढीव मागणी जी आली आहे ती जवळपास बारा वेगवेगळ्या घटकांची दहा ची मागणी तिथे वाढीव आली आहे त्यामुळे ही सगळी वाढीव मागणी तर आपल्याला अकोमोडेट करता येणार नाही पण आपण मागणी केल्याप्रमाणे आपल्याला कुकडीच्या फेरनियोजनाचा विचार करायचा आहे त्यामुळे कुकडीच्या फेरनियोजनाचा विचार निश्चितपणे त्या ठिकाणी करण्यात येईल फेरनियोजन त्या ठिकाणी करण्यात येईल आणि त्यातनं जे पाणी उपलब्ध होईल ते प्राधान्याने आदिवासी गावांच्या या योजनेकरता उपलब्ध दे करून देण्यात येईल आणि तशा प्रकारची योजना तयार झाली तर त्याला प्राधान्याने राज्य सरकार निधी उपलब्ध दे करून देईल महेश दादा आपल्याकडे एकूण जी मागणी आली आहे ती दहा टी एम आहे ती सगळी दहा टी एम आपण मागणी मान्य करू शकू असं नाही आहे या गावांना तर पॉइंट टू थ्री म्हणजे झिरो पॉईंट तेवीस टीएमसी एवढंच पाणी लागत आहे त्याच्यामुळे फेरनियोजन झाल्यानंतर जे उपलब्ध होईल त्यातनं प्राधान्यांना पहिल्यांदा पाणी यांना देण्यात